आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून, कारण अजित पवारांचा आमदार बंडखोरीच्या तयारीत आहे का असा सवाल उपस्थित होतोय महायुतीकडून। बहुजनांना न्याय नाही तर सर्व समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही असं म्हणत सतीश चव्हाण यांनी महायुतीला आज घरचा आहेर दिला। तर एकीकडे विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, मतदानाची तारीख जाहीर झालेली आहे, मतमोजणीची तारीख जाहीर झालेली आहे, आणि दुसरीकडे आता अजित पवारांचा आमदार बंडखोरीच्या तयारीत आहे का असा सवाल उपस्थित होतो। पत्रात नेमकं काय म्हटलंय सतीश चव्हाण यांनी पाहूयात। सतीश चव्हाण म्हणतात, बहुजनांचे प्रश्न सुटतील या अपेक्षेने आम्ही महायुती सरकारमध्ये सामील झालो, मात्र महायुती सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि बहुजनांच्या प्रश्नांवर अपयशी ठरलाय। मराठवाड्यासह राज्यात मराठ्यांच्या आत्महत्यांकडे सरकारनं गांभीर्यानं पाहिलं नाही। जातनिहाय जनगणनेबाबत महायुती आणि केंद्र सरकार सकारात्मक नाही। बहुजनांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न महायुतीने केलाय, 2.5 वर्षात बहुजनांना न्याय मिळाला नाही असं सतीश चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। सतीश चव्हाण यांनी महायुतीलाच घरचा आहेर दिला आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, एकीकडे विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी पत्र लिहित नाराजी व्यक्त केलेली आहे, ते बंडखोरीच्या तयारीत दिसत आहेत। या संदर्भात अधिकची माहिती, जर सतीश चव्हाण यांनी बंडखोरी केली तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कसं राजकारण होऊ शकतं, काय राजकीय समीकरण होऊ शकतं, काय सांगाल? नक्कीच प्रेरणा जर पाहिलं गेलं तर सतीश चव्हाण हे अजितदादा पवार गटाचे नेते आहेत, पदवीधर मतदारसंघाचे जे आहेत ते आमदार आहेत। महायुतीसोबत अजितदादा गेल्यानंतर ते देखील त्यांच्यासोबत होते, काल जे आहे आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्यांनी पत्र केलेलं, त्या पत्रामध्ये त्यांनी महायुतीवरती जे आहे ती नाराजी व्यक्त केलेली आहे। राज्य मराठवाड्यामध्ये असेल किंवा राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, वंचित बहुजनाचा मुद्दा असेल, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असेल, हे देखील काढलेला आहे। आणि मनोज जारंगे पाटील यांना महायुतीकडून जे आहे ते योग्य न्याय देण्यात आले नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि शेतकऱ्यांचे प्रश्न देखील महायुतीकडून जे आहे ते सोडण्यात आले नसल्याचं त्यांनी जे आहे त्या पत्रामध्ये उल्लेख केला आहे। त्यामुळे कुठेतरी आता त्यांची नाराजी जी आहे ती त्या पत्राद्वारे त्यांनी केलेली आहे। त्यामुळे आता महायुतीला जे आहे ते घरचं आहेर मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि सतीश चव्हाण आता गंगापूर मतदारसंघाकडून जे आहे ते इच्छुक देखील असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। प्रशांत बंब जे आहे ते भाजपाचे आमदार त्या ठिकाणी आहे, त्यामुळे आता पुन्हा महायुतीमध्ये बंडखोरी होण्याचा अंदाज जो आहे तो वर्तवला जात आहे। त्यामुळे आता स्वतः सतीश चव्हाण कोणत्या पक्षाने निर्णय घेतात पुढे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। मात्र आता अजित पवार गटाचे नेते जे आहेत ते आता बंडखोरीच्या तयारीत असल्याचे आता पाहायला मिळत आहे। जी 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 जी, धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।